जवान आ जाएंगे? जी श्रीमान। आप हाजिर कब होने वाले थे? श्रीमान मुझे कल पहुंचना चाहिए था। अगर आपको लेट हो रहा था तो आपने पहले सेंटर पे इन्फॉर्म क्यों नहीं किया? श्रीमान वो मुझे रीजन नहीं चाहिए, और एक फौजी का भी रीजन नहीं देते, समझे? जी श्रीमान। सीओ साहब ने ओएसएल मतलब ओवरस्टे लीव वो भी बिना इन्फॉर्म करने की वजह अभी से तुम्हें 8 दिन तक की सजा सुनाई है। अरे आज वर से तुझे रिकॉर्ड इतना चांगला है, पर गलती तो हो चुकी है। मुळात तू लेट आलायस आणि रिपोर्टिंग सुद्धा नाही केलेस। आपण आर्मीत आहोत अजिंक्य, आणि ते सगळ्यात जास्त महत्व डिसिप्लिनला दिलं जातं। जी श्रीमान, परत अशी चुकणार नाही श्रीमान। ठीक आहे। आता शीतल तिकडे एकटी पडली आणि त्यात तो भैया घरात ठाण मांडून बसलाय। काय सगळं जे एकत्र कसं होत? आजा काय रे, काय झालं? किती दिवस? 8 8। अरे तरी नशीब समज की तुला रिगरस इम्प्रेझनमेंट नाही झाली, नाहीतर तुझं रेकॉर्ड भी खराब झाला असत। अरे पण घरी काय गोंधळ झालाय माहितीये ना तुला? कळतंय मला, पण आपल्याला काय टेन्शनच आलेलं का मला? अरे आता मोबाईल पण नाही वापरता येणार आणि खरं तर वेगळंच टेन्शन चालू। आता इथं बसून विचार करून काय होणार आहे का? तिथं आहेत ना सगळी, होईल काहीतरी। आता ती फोन जमा करायच्या आधी बोलून घे बरं तेवढं। अरे कुठलं काय, फोन आणि सामान आधीच जमा केलंय। एक काम करा दे, तिला फोन करून कळव तेवढं, नाहीतर विचार करत बसेल ती। बोलतो मी। तो भैया तिकडे घरात आहे आणि नेमका माझा शीतलचा कॉन्टॅक्ट होणार नाही। काय ग शीतल, काय म्हणताय? नाही बरं आहे ना? हाय की नाही, म्हणजे घरात सगळं ठीक आहे ना? हाय की नाही, जेडी आणि भैया साहेब तुमच्याच घरी राहायला आहेत ना? वय का तुमच्या घरी येऊन राहायला पाहिजे होतं का? नाही म्हणजे असं असेल तर सांगा, पाठवते दोघांना तुमच्याकडे। हा शीतले चुप बैठ ना। अग मी काळजी पोटी विचारते। माहित आहे तुमची काळजी, मी बाई आपलं काहीतरी इचरा जावं तर तिसरंच काहीतरी। माहित आहे तुम्हालाच लय काळजी। हो शीतले चल ग। वहिनी का फोन उचला नाहीत? राहुल शेटला करतो। बोला बाई फौजी, आता टोन झाली व तुम्हाला माझी, एवढ्याच दिवसांनी यही एक तेरी मेरी यारी। अरे भावा तसं नाही, अरे फोन करायला इथं वेळ कुठे मिळतो? बर ऐक ना, जास्त वेळ बोलता येणार नाही, एक महत्वाचा निरोप द्यायचा आहे। निरोप कोणाला? शीतल वहिनींना। शीतलला कसला? अरे झालंय काय, आजाला इथं यायला लेट झालाय त्यामुळे त्याला शिक्षा झाली, म्हणून त्याचा 8 दिवस फोन बंद असणार आहे। काय 8 दिवस? कसली शिक्षा? आता रोज रगडा मिळणार बघ त्याला। अरे पण लेट झाला म्हणजे तो काय इथं मजा मारत उठत होय? बरोबर आहे राहुल शेठ, पण ही आर्मी आहे आणि इथं कुठलंच कारण चालत नाही। ते बी हाय म्हणा, पण त्यांना सांगायचं ना समजावून। अरे इथं लय राडा झाला घरात, म्हणून उशीर झाला।
उशीर होणार होता म्हणल्यावर आधी कळवायला पाहिजे होतं ना. आधी कळवलं असतं तर नसती झाली शिक्षा. पण सगळ्या एवढ्या धांदलीत काय सुचलं नाही ना. खरंय. बर आठवणीने निरोप दे बर का त्यांना. त्यानं पण घरचं टेन्शन घेतलंय आणि त्याचा फोन नाही झाला तर घरची पण काळजी करते. मी बिन नेमका आता त्यांच्या घरात पूर्ण जाणार आहे. लगेच देतो निरोप. हा हा. आणि वहिनींना म्हणावं टेन्शन घेऊ नका बरं का. काय फक्त 8 दिवस फोन बंद असणार आहे एवढंच. हा बरोबर सांगतो. ठेवू का. हा हा चालतंय. आणि त्यांना म्हणावं जर काय वाटलं ना तर मला फोन करा. हा भारताला पहिल्या डावात आघाडी. राहुल शेठ नमस्कार. बाहेर ना कुठं हाक मारत ये इकडे आत ये की. नाही आत नाही येत. शीतल कुठं आहे. एक निरोप द्याचा उत्ता. आता त्या कुठं त्या आम्हाला काय माहिती. आम्ही या घरचे पाहुणे. कोण कुठं जाते काय करते आम्हाला तरी काय माहिती. शीतल घरात नाही वय. नाहीत वाटत त्या कुठे गेलेत काय माहिती. काय निरोप होता का. तो आभयचा फोन आला होता. आभय कोण. आभय अजिंक्यचा दोस्त आर्मी मधला फौजे. अच्छा फौजी फौजे येतो. तो म्हणत होता की पोतायला आजीला उशीर झाला ना म्हणून शिक्षा झाली वाटत. 8 दिवस मोबाईल पण वापरता येणार नाही. काय ही लय वाईट झालं बर का. भाऊजींनी जरा घाईच करायला पाहिजे होती नाही का. घाई कुठं राव. तुमच्या लग्नाला थांबले होते ना. होय ती बी हाईच म्हणा. बर आम्ही सांगतो शीतलला तुम्ही जा. नक्कीच सांग नाहीतर ती उगत काळजी करत बसल ना. होय राहुल शेठ मी पण ह्या घरचाच मेंबर आहे आता. आम्हाला पण काळजी वाटतेच की. सांग मग मी जातो. काय घेऊन गेला असत. नको जातो. आता येणार बघ असली मजा. भैया आपल्यामुळेच त्या आजाला शिक्षा झाली म्हणायची. पण खरी शिक्षा इकडे द्यायची. इकडे म्हणजे. म्हणजे कळल तुला. पण फक्त शीतल इथे येऊ दे. असली न्यूज देतो का नाही तिला. फक्त लवकर आली पाहिजे. लवकर ये शीतल. वेर आर यू. कम फास्ट. भैया वेर यू आर. शीतल सौजींच काय कळलं का. म्हणजे कुठे गेले पोचले का नाही अजून. नाही अजून बोलणं नाही झालंय. पण पोचले असतात. नाही तुम्हाला खात्री आहे ना. म्हणजे झालं का. हर्षवर्धन असं काही विचारताय. नाही ते काय नाही तसलं काय नसलं. का हो तुम्ही एकदम एवढं सिरियस कसं काय झालाय. काय झालंय काय. नाही काय नाही. नाही तुम्ही सोडा ते काय नाही. आहो सांगा की कशाला आमचा जीव टांगलेला होताय. आहो आता काय बोलू. आहो हे पेपर मध्ये बातमी छापून आली आहे बघा ना काय त्याच्यामध्ये. हा बघा कुपवाड्याकडे जाताना जवानांच्या जीपवर आतंकवाद्यांचा हमला. दोन जण जागीच ठार. तर एक जण अत्यावस्थ. आणि जवानांची नावं पुढं काही दिलेली नाही. काय आवो होय मामा.
खरं बोलते आम्ही, विश्वास ठेवा आमच्यावर. ह्या बघा, जवानांची नावं काय पुढे लिहून आलेली नाहीत, पण महाराष्ट्रातल्या साताऱ्यातला एक जण होता, आणि आपला अजिंक्य तर. अहो काय बोलताय काय तुम्ही, अहो जे आहेत ते. काय हवं हर्षवर्धन, शेवटचं एवढं मोठ्याने कशाला वाचायचं? हो नाही, ते चुकून लक्षात नाही आलं, सॉरी. तुम्ही पण का नाही, द्या बरं पेपर मला. नाही राहू दे, मी डिटेल वाचून सांगतो तुम्हाला. अहो मामी, पेपर मध्ये बातमी आले, ते जवानांच्या गाडीवर हल्ला झालाय, आज असतोय तिथच. काय होय शीतल, पहिला फोन लावायला. वय जीजी तेच करते, आता तर मलाच कस तरी वाटायला लागले. मग आता काय करायचं शीतल? मला काय कळना झालंय. अग त्यांना काही झालं तर नसेल ना? नाही नाही नाही, नसेल झालं काय. कशावर ना? कारण काय झालं असत तर त्यांचा काहीतरी फोन आला असत ना. राईट, एकदम राईट. म्हणजे त्यांनाच अजून काय कळलं नसेल म्हणून त्यांनी पण आपल्याला कळवलं नाही. अरे देवा, आधीच डोसक्याला कमी ताप आहे, ते आता असलं आणि काय तर. हे पुष्पे कप. अग आजांना फोन करा, विसरला असेल बघ. हा बरोबर आहे जीजी, असंच काहीतरी झालं असेल, असंच. अग अजिंक्य फोन उचलत नाहीत ना, मग दुसरं कोणाला तर लाव बघ तरी एकदा लावून. तर दुसरं अभय भाऊजी ना करते. अभय भाऊजी आजचा दोस्त आहे तिथला. अच्छा, हा त्यांचंच लई मिस कॉल येऊन गेलं. अरे म्हणजे तेच तर सांगायला फोन केला नसेल. नाही नाही तसं काय नसेल. हे पुरी फोन लाव लवकर, तू लाव लवकर फोन. लागला का? होय मामा लागते, पण हे उचलत असते. अरे बाप रे, आता हो काय करायचं. ऐका माझ, तुम्ही काय एवढ्या टेन्शन मध्ये? पण काय झालं ते सांगा आधी मला. अहो वहिनी काहीच नाही झालंय, तुम्ही शांत व्हा बरं आधी. आणि सॉरी बरं का, मगाशी तुमचा फोन आला तेव्हा मी ड्युटीवर होतो, आणि अजिंक्य आहे पोहोचला इथं. काय पोहोचलेत? फोन का नाही केला मला? मी फोन करते तर उचलायचा तरी, फोन कुठे आहे यांचा? अहो वहिनी, अजिंक्य तर लेट पोहोचला ना, म्हणून त्याला शिक्षा झाली आहे आठवडाभराची, आणि त्याचा फोन पण जमा करून घेतलाय, त्यामुळे आता तुम्हाला त्याच्याशी आठवडाभर तरी बोलता येणार नाही. काय
हो तुम्हाला राहुल यांनी निरोप दिला नाही का? राहुल ना नाही त्यानं त्याला माहित होत वय अहो तुमचा फोन लागत नव्हता म्हणून मी राहुल्याला फोन केला तर तो म्हणला मी घरासमोरच आहे लगेच सांगतो तुम्ही उगाच टेन्शन घेतलं बघा अहो त्यानं सांगितलं असतं तर कशाला टेन्शन घेतलं असतं मी पण त्यानं काय भाऊजी असं जे थँक्यू आता कुठं जीव भांडत पडला माझा आणि वयो आर्मीत शिक्षा म्हणजे लईच जबरा असती वय नाही नाही अहो म्हणजे त्यांना फक्त एका जागी ठेवलं जात आठवडाभर बाकी काय नाही तुम्ही नका काळजी करू आणि हा त्यांना म्हणा घरची काळजी करू नका हा ठीक आहे तुम्ही पण काळजी घ्या हॅलो ए राहुल्या तुला काय अकलेचा भाग आहे का नाही हाय की पण तुला काय झालं एवढं चिडायला तुला एक साधा निरोप देता येत नाही अबे भाऊजीने तुझ्याजवळ निरोप दिला होता ना हा पण मी सांगितलं होत कि निरोप भैयाला भैयाला अगं माझू नानांची दाढी करायला त्यांच्या घरला येत होतो तुमच्या घरा पूर्णच निघालो होतो तवाच येऊन निरोप दिला भैया मला म्हणलं होत कि सांगतो म्हणून आता कळते मला काय झालं असेल ते रावल्या एक लक्षात ठेव इथन पुढं जे काय असेल ते सगळं येऊन मला सांगायचं त्या भैयाला अजिबात मध्ये घ्यायचं नाही कळलं हा 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 ओके तू आता शांत हो जरा आणि जाळबीळ काढू नको घरात ते बघते मी मामा काय बी काळजी करण्यासारखं नाही आताच माझं यांच्या संग बोलणं झालंय पोचलेत ते फोन ठेवून रिपोर्टिंगला गेले ते बरं झालं बाई इथेला पांडुरंगा बरं केलं बाबा अगं मला तर सुचायचंच बंद झालं होत बोलणं झालं कसं काय म्हणजे ते तर काय झालं काय झालं म्हणले तुम्ही भैया नाही नाही काय नाही काय नाही म्हणजे बोलणं झालं हे चांगलं झालं पण फौजीनं म्हणा फोन करून सांगत जावा इथं सगळेजण गॅसवर आहेत नाही का समाधान या मी आता देवा पुढे जाऊन बसते बाबा तशी म्हणलं बरं वाटायच चला पांडुरंगा शीतल माझा बी जीव भांड्यात पडला बघ आलो मी बी आता आवरून घेते जेडे आपण आतला आवरून घेऊ टॅलेंट एवढी किराण्याची यादी द्या त्यांना म्हणजे ती येताना घेऊन येते जेडे चल तुला माहित होत ना मग मला का नाही सांगितलं मला काय माहिती रावल्याने मला सगळं सांगितलंय तुला काय वाटलं तू मला सांगितलं नाही तर मला कळणार नाही तू किती बिलबाडी कर पण मला माझ्या कुटुंबावर पूर्ण विश्वास आहे कळलं